माझ्या मोठ्या दीदीचा नवरा घर जावाई म्हणून आमच्या घरी राहत होता. एके दिवशी घरी कोणी नसताना जिजूंनी कॉलेजमधून मला घरी लवकर बोलावून घेतलं. घरी येताच मी पाहिलं जिजू त्यांच्या खोलीत त्यांचा पाय पकडून बसले होते. ते म्हणाले, अचानकच माझा पाय मुरडला, मला जरा पायाची मालिश करून दे. त्यांची मालिश करत असताना जिजूंनी हळूहळू त्यांच्या मर्यादा ओलांडायला सुरुवात केली. सालीचा हात पकडून त्याने तो नको तिथे नेला. घर जावायाने सालीला नको ते दाखवून तिचे डोळेच फिरवले. मग तेव्हा साली साहेबाने घर जावायचं तेवढं पाहून त्या जागीच. आमच्या घरात आईबाबांनी मुलींना बराच फ्रीडम दिला होता. माझ्या आईबाबांना आम्ही दोनच मुली होतो, आम्हाला कोणी भाऊ नव्हता. मोठी दीदी आता 26 वर्षांची झाली होती व मी 20 वर्षांची होते. एके दिवशी मोठी दीदी अचानकच घरी कोणा मुलासोबत आली. तिने कोणाला न सांगता लव्ह मॅरेज केलं होतं. ती तिच्या नवऱ्याला घर जावाई म्हणूनच आमच्या घरी घेऊन आली. माझ्या आईबाबांना दीदीसाठी तशाच मुलाचा शोध होता, कारण त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांना व त्यांची प्रॉपर्टी सांभाळणारा कोणीतरी पुरुष घरात असावा असं बाबांचं म्हणणं होतं. आता आईबाबांचेही हातपाय थकले होते. माझे बाबा बिझनेसमॅन होते. आईबाबांना त्यांच्या लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर त्यांचं पहिलं मूल झालं होतं, त्यामुळेच त्यांची लहान मुलगी 20 वर्षांची असतानाच आईबाबा फार थकले होते. आजपर्यंत बाबांनी दीदीसाठी बरेच स्थळ पाहिले होते. दीदी प्रत्येक स्थळाला नकार देत असे. बहुतेक दीदीला लव्ह मॅरेज करायचं होतं, म्हणून तिला बाबाने दाखवलेलं एकही स्थळ आवडलं नव्हते. त्या दिवशी आईबाबा दीदीला असं अचानक लग्न करून आलेलं पाहून थक्क तर झाले होते, पण जिजूंचा स्वभाव पाहता आईबाबांनी त्यांना घर जावई व त्यांच्या मोठ्या मुलीचा नवरा म्हणून त्याचा स्वीकार केला. घरात पाऊल टाकताच एखाद्या आदर्श व्यक्तीप्रमाणे जिजूंनी माझ्या आईबाबांना नमस्कार घातला. दीदी जिजूंच्या पुरती विरुद्ध होती. आईबाबांच्या सांगण्यावरूनही तिने कधी लवकर देवाला नमस्कार केला नव्हता. तेव्हा जिजूंमुळे दीदीलाही आईबाबांचा नमस्कार घालण्यासाठी खाली वाकावा लागले. जिजूंचा मनमोकळा स्वभाव पाहता आईबाबा पिघळले होते. त्यांना हवा असलेला घर जवाई नाही तर त्यांचा मुलगा त्यांना मिळाला असं ते बोलू लागले. त्याच दिवशी बाबांनी त्यांचा कारभार दीदीच्या हाती सोपवला. दुसऱ्या दिवशी दीदीने लग्नानंतर घरात पहिल्यांदा काही गोडाचा पदार्थ बनवणं अपेक्षित होतं, पण त्या दिवशीही ती रोजप्रमाणे उशिरा उठली. तिच्या जागी जिजूंनी गोडाचा पदार्थ बनवला होता. तसं तर त्यांनीच घर जावई म्हणून घरात प्रवेश केला होता, पण बघायला गेलं तर ते दीदीचं काम होतं. त्या दिवशी ती रोजप्रमाणे सकाळी 10 वाजता झोपेतून उठली होती. असो, आम्ही सगळे नाश्त्याच्या टेबलवर आलो तेव्हा एखाद्या नवीन नवरीप्रमाणे जिजू सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ बनवून घेऊन आले. त्यांनी त्यांच्या हाताने सगळ्यांसाठी नाश्ताही बनवला होता. घरात कूक असूनही त्या दिवशी जिजूंनी प्रेमाने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला होता. जिजूंनी त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा घरात सगळ्यांची मनं जिंकली होती. त्यांनी बनवलेले पदार्थ एखाद्या पुरुषाने बनवले आहेत असं अजिबात वाटत नव्हतं. नाश्ता खाताच जिजूंचं सगळ्यांनी कौतुक केलं. मी नेहमीप्रमाणे आईबाबांच्या बोलण्यावर फक्त होकारार्थी मान डोलवत होते व हसत होते. जिजू व माझी अजून एवढी ओळख नव्हती. त्या दिवशी बाबा दीदीला म्हणाले की, आकांक्षा, काल मी तुझ्या हाती माझ्या बिझनेसचा कारभार देऊन काही चूक तर केली नाही ना? आजही तू नेहमीप्रमाणेच 10 वाजता झोपेतून उठली आहेस. जर तुझ्याने माझा बिझनेस सांभाळला जात नसेल तर काही हरकत नाही. ज्याप्रमाणे मी तुला सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या तशाच तू पुन्हा मला त्या परत करू शकतेस. बाबांचं बोलणं ऐकून तर दीदी गडबडली. ती त्यांना म्हणाली की, बाबा, तुम्ही अजिबात चिंता करू नका. काल मी जरा थकले होते त्यामुळे आज जरा जास्त वेळ झोपले, पण आजपासून मी आपल्या कंपनीत जायला सुरुवात करणार व हळूहळू सगळी काही कामं शिकून घेणार. तुम्ही अगदी निवांत राहा. आता माझ्या सोबतीला तुमचा जावईही आहे. त्या दिवशी सगळ्यांनी हसत बोलतच नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर जो तो आपापल्या कामाला निघून गेला, पण जिजू तिथेच होते. ते नाश्त्याच्या प्लेट गोळा करत होते. त्यांना असं काम करताना पाहून मला काही योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी त्यांची मदत करू लागले. नाश्त्याच्या प्लेट गोळा करत असताना चुकून जिजूंचा हात माझ्या हातावर आला. तेव्हा आमची नकळत का होईना नजरानजर झाली. त्यावेळी जिजू माझ्याकडे एक वेगळ्याच प्रेमाच्या नजरेने बघत होते. मी त्यांना स्मितहास्य देऊन तिथून निघू लागले. तो जिजूंनी माझा हात पकडला. त्यांनी मला थांबवलं व ते म्हणाले, प्रिया, तू मुकी आहेस का? कालपासून या घरात मी तुला एकही शब्द बोलताना पाहिलं नाही. तुझ्या आईबाबांनी तुला हाक मारली तेव्हा मी तुझं नाव तेवढं ऐकलं होतं. तुला मी जिजू म्हणून आवडलो नाही का? आताही नाश्त्याच्या वेळी सगळ्यांनी मी बनवलेल्या नाश्त्याचं कौतुक केलं, पण तू मात्र सगळ्यांच्या बोलण्यावर फक्त मान डोलावत होतीस. तू कालही मला अभिनंदन केलं नाहीस. खरंच मी तुला जिजू म्हणून पसंत नाही का? जिजू माझ्याशी अगदी खुलून बोलू लागले. त्यांना उगाचच गैरसमज होत होते. तेव्हा मी म्हणाले, तुम्ही तर एक परफेक्ट मॅन आहात. तुमच्यासारखी जिजू मला मिळाले हे तर मी माझं भाग्य समजते. त्यांची तारीफ ऐकून जिजू म्हणाले, साली साहेबा, उगाच मला झाडावर चढवू नका. माझं कौतुक करण्याबद्दल खूप धन्यवाद.
तिथून जाता जाता मी जिजूंना अभिनंदन केलं व हसतच म्हणाले की मी मुके नाही आहे, मलाही बोलता येतं. माझं बोलणं ऐकून जिजूही हसू लागले. त्या दिवशी जिजू व माझ्यात पहिल्यांदा थोडीफार मस्करी झाली होती. त्यांच्यासोबत मोकळीकतेने वागण्याचे दुष्परिणाम मला अशा नको त्या प्रकारे भोगावे लागणार होते याची मला जराही कल्पना नव्हती. बघता बघता दिदीचं लग्न होऊन 15 दिवस उलटले. मागच्या 15 दिवसांपासून दिदी बाबांचा बिझनेस सांभाळण्यात व्यस्त झाली होती. तिच्या हातात तिजोरीची किल्ली येताच तिने तिच्या आवडीची महागडी 4-चाकी गाडी खरेदी केली होती. बाबांनी पहिल्यांदा दिदीला एवढा मोठा खर्च करू दिला होता. रोज सकाळी ती जिजूंसोबत आमच्या कंपनीत जात असे. जिजू सकाळी त्यांच्या खोलीतून बाहेर पडायचे तेव्हा त्यांचा चेहरा मला उतरलेला दिसायचा. त्याच्या उलट दिदी मात्र अगदी आनंदी दिसायची. असं फार कमी नात्यात बघायला मिळतं की जिथे पुरुष स्त्रीपासून सुखी नाही आहे. माझी दिदी थोडी हट्टी व घमंडी स्वभावाची होती. ती कधीही कोणाचं ऐकून घ्यायची नाही आणि आता तर तिच्या हातात घरातील पूर्ण सत्ता आली होती असं म्हणायला हरकत नाही. एकदा रात्री मी बराच वेळ जागे होते. माझी एक्झाम सुरू झाली होती त्यामुळे रात्री जागून मी अभ्यास करायला सुरुवात केली होती. रात्रीचे 11 वाजत आले तशी माझ्या डोळ्यावर झोप येऊ लागली. रोज मी 10 वाजता झोपी जायचे. त्या दिवशी अभ्यासाकरता जेमते मी माझ्या झोपेच्या वेळेपेक्षा तासभर जास्त जागे राहू शकले होते. डोळ्यावर झोप येऊनही मी झोपू शकत नव्हते कारण मला माझा राहिलेला सिलेबस कम्प्लीट करायचा होता. जर मी काही अभ्यासच केला नसता तर उद्या मी पेपरमध्ये काय लिहावं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. तेव्हा मी उठले व चेहऱ्यावर गार पाणी मारलं. तरीही मला झोप येत होती. झोप येऊ नये म्हणून मी माझ्यासाठी कॉफी बनवायला किचनमध्ये जाऊ लागले. किचनमध्ये जात असताना माझी नजर दिदीच्या खोलीवर गेली. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यापासून मी रोज दिदीच्या खोलीवर एक तरी नजर मारायचे पण असं रात्रीचं मी कधीच तिच्या खोलीत डोकावण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्या रात्री माझ्या दिदीच्या खोलीत डोकावण्याचं कुतूहल निर्माण झालं. तेव्हा मी दबक्या पावलांनी तिच्या खोली बाहेर गेले. तिच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता. त्या बारीक फटीतून मी आत डोकावून पाहिलं तेव्हा दिदी मला जिजूंवर चिडताना दिसली. पण जिजू दिदीवर अजिबात चिडताना दिसत नव्हते. उलट ते तिला समजावून घेण्याचा प्रयत्न करत होते. ते सगळं दृश्य पाहता असं दिसून येत होतं जसं की जिजू दिदीपासून खुश नाही आहे किंवा त्यांना त्यांच्या बायकोकडून हवं ते सुख मिळत नाही आहे. जिजूंची त्यांच्या खोलीच्या दरवाजावर नजर जाण्याआधी मी तिथून निघून जाणं योग्य समजले. त्या दोघांचा विचार न करता मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. पुढचे सलग 2-3 दिवस रोज रात्री माझी नजर दिदीच्या खोलीवर जात होती. आता मला रात्रीची जागी राहण्याची सवय झाली होती पण मुद्दामच दिदीच्या खोलीवर नजर पडावी म्हणून मी कॉफी बनवण्याच्या बहाण्याने माझ्या खोलीतून बाहेर पडत असायचे. आईबाबा तर रात्री लवकर झोपी जायचे. रोज रोज दिदीच्या खोलीत डोकावत असताना माझ्यावर कोणाची नजर जात असेल यावर माझं लक्षच नव्हतं. त्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे दिदीच्या खोलीत डोकावल्यानंतर मी शांतपणे किचनमध्ये कॉफी बनवायला गेले तेव्हा मी फ्रीजमधून दुधाची किटली बाहेर काढली. तोच माझ्या मागे जिजू येऊन उभे राहिले. अचानक त्यांना तिथे पाहून मी घाबरले. माझ्या हातून दुधाची किटली खाली पडणार तोच जिजूंनी माझ्या हाताला हात लावला व त्यांनी मला सावरलं. त्यावेळी पहिल्यांदा मला जिजूंचा तसा स्पर्श झाला होता. जिजू म्हणाले, तुला भूक लागली आहे का? तसं काही असेल तर सांग, मी तुला काहीतरी बनवून देतो. मी त्यांना म्हणाले, मला माझ्या अभ्यासाकरता बराच वेळ जागा राहायचा आहे. माझ्या डोळ्यावर वारंवार झोप येत असल्यामुळे मी कॉफी बनवायला आले होते. जिजू म्हणाले, माझ्यासाठीही 1 कप कॉफी बनव. मी कॉफी बनवत असताना जिजू माझ्या शेजारी उभे राहून माझ्याकडे एकटक बघत होते. ते म्हणाले, साली साहेबा, रोज रोज तू आमच्या खोलीत डोकावतेस यावर तुझ्या दिदीचं लक्ष नसेल पण माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. तुझ्या मनात असं कुठल्या प्रकारचं कुतूहल निर्माण झालंय की तुला आमच्या खोलीत डोकावल्याशिवाय राहत नाहीये? मी रोज त्यांच्या खोलीत डोकावते यावर जिजूंचं लक्ष आहे हे मला माहीत नव्हतं. मी त्यांना काही उत्तर देणार तोच तिथे दिदी आली. ती जिजूंकडे रागाने बघू लागली. ती म्हणाली, रोहन, माझ्यापुढे डाळ गळली नाही म्हणून माझ्या लहान बहिणीकडे आलास का? ही गप्पा मारायची वेळ नाही आहे, लवकर खोली ते, असं बोलून दिदी तिथून निघून गेली. दिदीच्या येण्याने जिजूंना उत्तर देण्यापासून मी वाचले होते. दिदी माझ्यासमोर जिजूंसोबत उद्धटपणे बोलून गेली होती. त्याची जिजूंना फार लाज वाटली होती असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून आलं होतं. तेव्हा ते कॉफी न घेताच त्यांच्या खोलीत निघून गेले. त्या दिवसापासून मी चुकूनही दिदीच्या खोलीत डोकवायला गेले नव्हते. बघता बघता माझे पेपरही संपण्यात आले. शेवटच्या पेपर दिवशी अचानक माझी स्कूटी खराब झाली. स्कूटी चालू होता होत नव्हती. गाडीमुळे माझा पूर्ण 1/2 तास वाया गेला होता. मी गाडी ठीक करत होते तो जिजू व दिदी ऑफिसला जायला निघाले. दिदी तर तिच्या ऑफिससाठी निघाली होती. तिने एकदाही मला विचारलं नाही की तुला कॉलेजमध्ये सोडू का. माझी मदत करण्यासाठी जिजू माझ्याकडे थांबले. ते माझी मदत करायला येताच दिदी त्यांना सोडून निघून गेली.
तिला तर तिच्या नवऱ्याचा जराही काही विचार दिसत नव्हता. जेजूंनी माझ्यासाठी त्यांचे हात काळे केले. 15 मिनिटातच त्यांनी माझी गाडी दुरुस्त केली. त्या दिवशी जेजू मला सोडवायला आले होते. जेजू म्हणाले, पुन्हा रस्त्यात गाडी बंद झाली तर तू एकटी काय करशील, मी तुला सोडवायला येतो. जेजूंच्या मागे बसले असताना अनेक वेळा माझा हात चुकून त्यांच्या खांद्यावर जात होता. 2 तासानंतर जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर आले तेव्हा जेजू मला कॉलेज बाहेर दिसले. ते मला न्यायलाही आले होते. जेजूंच्या मागे बसताच ते मला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाऊ लागले. अर्ध्या रस्त्यातच माझी धडधड वाढली होती. मी जेजूंना काही प्रश्न करण्याआधी त्यांनी एका गार्डनपुढे गाडी पार्क केली. माझा हात पकडून ते मला आत गार्डनमध्ये घेऊन गेले. गार्डनमध्ये जाताच मी जेजूंना प्रश्न केला की आपण इथे का आलोय. त्यावर ते म्हणाले, हे माझं आवडते ठिकाण आहे. लग्नाआधी नेहमीच मी इथे येत असायचो, पण लग्न झाल्यापासून माझं इथे येणं होत नाही आहे. या गार्डनमध्ये थोडा वेळ बसून माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आकांक्षाला तर माझ्यासोबत कुठे यायला जायला वेळ नाही आहे. ती तिच्या कामात व्यस्त झाली आहे. बायकोला नाही, पण तिच्या बहिणीला तर माझ्यात थोडाफार इंटरेस्ट आहे हे मला कळून चुकलंय. तुझा इंटरेस्ट लक्षात येताच मी तुला माझ्यासोबत इथे घेऊन आलो. गार्डनमध्ये बसले असताना जेजू एकदम शांत झाले. ते माझ्याकडे एकटक बघत होते. अचानक त्यांनी माझा हात हाती घेतला व माझा हात त्यांनी एकदम घट्ट पकडला. मी जेजूंना 2-3 वेळा हाक मारली, पण ते कुठल्या विचारात गुंग झाले होते ते काही मला समजत नव्हतं. शेवटी त्यांना भाणावर आणण्यासाठी मला त्यांच्या हातावर चिमटा काढावा लागला आणि तेव्हा कुठे ते भाणावर आले. जेजूंच्या हातून मी जसा तसा माझा हात सोडवला. ते जरा जास्तच विचारात दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून दीदी व त्यांच्यात रोजच मी वाद होताना बघत होते. त्या दोघांमध्ये मला प्रेम जराही दिसून यायचं नाही. मी जेजूंना प्रश्न केला की जेजू, तुमच्यात व दीदीमध्ये सगळं काही ठीक तर आहे ना? माझ्या बोलण्यावर काही उत्तर न देता ते म्हणाले, आपल्याला इथे येऊन बराच वेळ झाला, आता आपण घरी निघायला हवं. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नव्हतं ते तर मला समजलं नव्हतं. त्याच दिवशी रात्री सगळे सोबत जेवायला बसले असताना आईबाबांनी दीदीपुढे त्यांना आजी आजोबा बनायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. आईबाबा म्हणाले, आकांक्षा, आता लवकरच आम्हाला आमच्या नातवाचं तोंड बघू दे. नातवाला खेळवण्यासाठी आम्ही फार आतुर झालोय. आईबाबांचं बोलणं ऐकून जेजू व दीदी एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. ते दोघे एकमेकांकडे अशा नजरेने बघत होते जसं की त्यांच्यात नवरा बायकोप्रमाणे काहीही नातं नसावं. मला त्या दोघांमध्ये काहीतरी मोठे वाद झालेले वाटत होते. त्या दिवशी रात्री अचानक जेजू माझ्या खोलीत आले. तेव्हा मी माझ्या खोलीत अंगावर पांघरून न घेताच मोबाईल बघत बसले होते. जेजूंना माझ्या खोलीत पाहून मी हडबडले होते. मी तेव्हा शॉर्ट कपड्यांवर होते. जेजूंपुढे कधी मी एवढ्या छोट्या कपड्यात आले नव्हते. जेजूंना पाहून मी लगेचच शेजारी असलेलं पांघरून माझ्या अंगावर ओढलं. मला पाहून ते हसू लागले. जेजू म्हणाले, प्रिया, तुम्हाला गावंडर समजलीस की काय? मला लाजायची गरज नाही आहे. तुझे जेजू मोकळ्या विचारांचे आहेत हे लक्षात असू दे. आता ते पांघरून जरा बाजूला ठेव आणि बिंदासपणे माझ्यासोबत बस. जेजूंच्या आग्रहाखातर मी माझ्या अंगावरून पांघरून बाजूला केलं व त्यांच्यासमोर बसले. माझ्यासोबत ते उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा करू पाहत होते. माझा अभ्यास कसा चाललाय त्याबद्दल ते माझी विचारपूस करू लागले. जेजू वारंवार माझ्यावरून नजर फिरवत होते. त्यांची नजर मला टोचू लागली होती. ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघत होते ते मी समजत होते. जेजूंना खोलीतून बाहेर पाठवण्याकरता मी म्हणाले की मला फार झोप येते. झोप येते म्हणूनही जेजू माझ्या खोलीतून बाहेर जायला तयार नव्हते. ते म्हणाले की प्रिया, काही दिवसांपासून तुला उशिरा झोपायची सवय झाली आहे हे मला माहीत आहे. उगाचच मला खोलीतून बाहेर काढण्यासाठी बहाणे बनवू नकोस. जेजू जबरदस्ती माझ्या खोलीत थांबण्याचा प्रयत्न करत होते. जेजूंना बाहेर काढण्यासाठी मी माझ्या मोबाईलवरून दीदीला मेसेज केला. माझा मेसेज पाहून ती काहीच वेळात माझ्या खोलीत आली. तिला पाहून जेजू लगेचच माझ्या खोलीतून बाहेर गेले. ते माझ्या खोलीतून बाहेर जाताच मी थोडे निवांत झाले होते. अचानक मला खोकला येऊ लागला. माझ्या खोलीतील बॉटलमधील पाणीही संपलं होतं, म्हणून तेव्हा पाणी पिण्यासाठी मी किचनमध्ये जाऊ लागले. खोलीतून बाहेर येताच नेहमीप्रमाणे माझी नजर दीदीच्या खोलीवर गेली. तिच्या खोलीत मला त्या दोघांचे आवाज येऊ लागले. जेजू दीदीला म्हणत होते की आईबाबा आता आपल्याकडून नातवाची आशा करत आहेत. जेजू दीदीशी अगदी शांतपणे बोलत होते, पण दीदी त्यांच्यावर भडकताना दिसली. ती त्यांना अरेराव भाषेत बोलू लागली. दीदी म्हणाली, रोहन, तू स्वतःला बघितलं आहेस का? माझ्याजवळ येण्याची व मला स्पर्श करण्याची ही तुझी लायकी नाही आहे. तुला मी इथे ज्या कामासाठी आणलं आहे तू फक्त तेच काम कर. तुला वेळोवेळी तुझ्या कामाचा पगार मिळतो ना, मग कशाला जास्तीची बडबड करतोयस? माझ्या घरच्या लोकांशी व माझ्याशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नकोस. दीदीचं ते उद्धट बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं होतं. जेजूंच्या मनावर त्यांच्या बायकोच्या त्या कटू शब्दांनी काय वेदना होत असतील हे त्यांचं त्यांनाच माहीत होतं.
दिदी जिजूंना कुठल्या कामाचा पगार देत होती ते मला समजून आलं नव्हतं. ते दोन्ही नवरा बायको असूनही त्या दोघांमध्ये नवरा बायकोप्रमाणे नातं का नव्हतं तेही मला समजत नव्हतं. तेव्हा मी अगदी शांतपणेच माझ्या खोलीत निघून गेले. दिदीचं लग्न झाल्यापासून आई बाबा फार खुश होते. आधी त्यांना दिदीच्या लग्नाची आतुरता होती आणि आता त्यांना नातवाची आतुरता लागली होती. असंच दुसऱ्या दिवशी जिजू घरीच होते. ते दिदीसोबत ऑफिसला गेले नव्हते. दिवसभरात मी त्यांच्याशी बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला पण ते फारच उदास होते. त्या दिवशी रात्री मी जिजूंना बाहेर हॉलमध्ये बसलेलं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता माझ्याने बघवली जात नव्हती. तेव्हा मी त्यांचा हात पकडून त्यांना माझ्या खोलीत घेऊन गेले. आत येताच मी त्यांना म्हणाले की काल मी तुमचं व दिदीचं बोलणं ऐकलं आहे. दिदी तुम्हाला अशा कुठल्या कामाचा पगार देते? खरंच तुमच्यात व दिदीमध्ये नवरा बायकोचं नातं तर आहे ना? जिजू माझ्याकडे हताश नजरेने बघू लागले. नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी गडबड होती हे मी समजले होते. जिजूंनी मला सगळी सत्यता सांगितली. त्यांचं दिदीवर नाही तर माझ्यावर प्रेम जडलं होतं हे त्यांनी माझ्यासमोर कबूल केलं. तेव्हा मीही नकळत का होईना जिजूंजवळ खेचल्या जात होते. आम्हा दोघांमध्ये प्रेमाच्या काही गोष्टी होण्याआधीच दिदी आमच्यामध्ये आली. मला तिच्या नवऱ्याच्या जवळ पाहून ती माझ्यावर जोराने ओरडली. तिच्या आवाजाने आईबाबाही तिथे आले होते. आईबाबांसमोरच दिदी मला म्हणाली की प्रिया, तुझ्या जिजूंसोबत या अशा नको त्या गोष्टी करण्याआधी तुला लाज कशी वाटली नाही? रोहन तर माझ्यासाठी परका आहे पण तू तर माझी सख्खी बहीण आहेस. तू माझ्या नवऱ्यासोबतच या असल्या गोष्टी कशा करू शकतेस? आईबाबांसमोर दिदी माझ्यावर नको नको ते आरोप लावू लागली. ती माझ्यावर आरोप लावणार तरी कशी नाही. तिचा नवरा त्याच्या बायकोचे हक्क मला देतोय म्हटल्यावर त्याच्या बायकोला दुःख तर होणारच ना. तेव्हा मी दिदीला म्हणाले, दिदी तुला एवढं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाहीये. तुझा हा दिखावा आता बंद कर. जिजू तुझे पती नाहीये हे मला समजलंय. तू रोहनसोबत खोट्या लग्नाचं नाटक करत होतीस हेही मला माहीत झालंय. तुमच्या खोट्या लग्नाचे सगळे प्रूफ रोहनने मला दाखवले आहेत. बाबांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तू हे सगळं नाटक केलंस ना? माझं बोलणं ऐकून दिदी जराही घाबरली नव्हती. ती म्हणाली, मी बाबांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी खोटं वागली असेल. मी जे केलं ते योग्यच केलं. तुझ्याप्रमाणे मी इज्जत तर विकली नाही ना? दिदी तिच्या खोलीतून पैशांचं बंडल घेऊन आली व तिने ते रोहनच्या अंगावर मारलं. ती म्हणाली, हे पैसे उचल आणि इथून चालता हो. तुला मी तोंड बंड ठेवण्याचा पगार देत होते पण तू माझ्या तरुण बहिणीला मिळवण्याकरता तिच्या पुढे सगळं बोलून मोकळा झालास. तेव्हा रोहनने त्याचं जे सत्य सांगितलं ते ऐकून तर मलाही धक्का बसला होता. रोहन कोणी साधारण व्यक्ती नव्हता. माझ्या बाबांच्या कंपनीहूनही 3 पट मोठ्या कंपनीचा तो मालक होता. त्याने सांगितलं की त्याची व दिदीची भेट एका गार्डनमध्ये झाली. जेव्हा दिदीने त्याला पाहिलं तेव्हा रोहनने अंगात साधारण कपडे घातले होते. त्याचं साधारण राहणीमान पाहून दिदी त्याला एखादा गरजू गरीब समजली. त्याला काही पैशांची लालूच देऊन तिने त्याला तिचा नवरा होण्याचं नाटक करायला सांगितलं. रोहनला दिदी पहिल्या नजरेत आवडली होती पण तिच्यासोबत राहून त्याला तिचा स्वभाव लक्षात आला व तो तिचा तिरस्कार करू लागला. ती त्याच्या मनातून कधीच उतरली होती. रोहन म्हणाला, 2 सख्या बहिणींमध्ये एवढं अंतर असू शकतं यावर माझा विश्वासच बसत नाही. कुठे आकांक्षा आणि कुठे प्रिया? देवाने प्रियाला सुंदर चेहऱ्यासोबतच सुंदर मनही दिलं आहे. तिच्या स्वभावाने माझं मन जिंकलं. त्यावेळी रोहनने आईबाबांसमोरच मला लग्नाची मागणी घातली. ते ऐकून तर दिदीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती रोहनच्या पायाशी पडली व त्याची माफी मागू लागली. ती म्हणाली, रोहन माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तर तुझ्या प्रेमाची परीक्षा घेत होते. तेव्हाही दिदी त्याची संपत्ती पाहून त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करू लागली पण रोहनने तिचा स्वीकार केला नाही. माझ्या बाबांनी आम्हा दोघं बहिणींना कधीच कुठल्या गोष्टीची कमी केली नव्हती. त्यांचा सगळा बिझनेस एकदम मुलींच्या हाती देणं बाबांना योग्य वाटत नव्हतं. त्यांची सगळी संपत्ती ते मुलींचे लग्न झाल्यावर त्यांच्या हाती सोपवणार होते. बाबांची संपत्ती नावे करून घेण्यासाठी दिदीने खोट्या लग्नाचं नाटक केलं. तिने ते नाटक केलं ती तिची चूक नव्हती पण तिने पैशांचा माज केला व वारंवार रोहनचा अपमान केला हे तिचं चुकलं. तिने तिच्या घमंडी स्वभावामुळे तिच्या नशिबात आलेलं सुख गमावलं होतं. त्या दिवशी रोहनने माझ्या गर्विष्ठ बहिणीला नकार देऊन माझा स्वीकार केला. रोहनच्या श्रीमंतीबद्दल मला जराही कल्पना नव्हती. मी तर त्याच्या स्वभावाच्या प्रेमात पडले होते. आईबाबांनी आम्हा दोघं बहिणींवर सारखे संस्कार केले होते पण दिदीने पैशांचा माज अंगी बाळगला. माझ्या बाबांनी कधीच रुपयाचा गर्व केला नव्हता. आईबाबांचे तेज संस्कार माझ्या अंगी होते पण दिदी पैशांच्या गर्वात एवढी बुडाली होती की तिच्या उंजळीत आलेलं सुखही तिने स्वतःहून गमावलं होतं. मंडळी, माणसाकडे असलेला सगळ्यात मोठा दागिना हा त्याचा स्वभाव असतो. कधीही पैशांचा अथवा सुंदरतेचा गर्व करू नये कारण असा गर्व माणसाची माती करूनच राहतो. गर्व करायचा असेल तर तो चांगल्या संस्कारांचा करावा, पैशांचा नाही. मंडळी, कशी वाटली ही कथा?
ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.